लोक बोलता है, माझ्या आई मला बोलते, माझे पप्पा बोलतात, माझा भाऊ बोलतोय, माझे मित्र बोलतात. आणि मला स्वतःला मला असं पर्सनली वाटतंय की खूप झालं, आता मला बेबी पाहिजे. तीन चार प्रकारचे घेऊया ना आपण, कलर कलरचे घे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आमच्या या थंबनेलमधून समजलाच असेल, आणि मी एकटा इथे काय ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. सो यस, आज आपण करतोय कोमलवरती प्रँक. आज आहे रोज डे, सो तुम्हाला सर्वांना हॅपी रोज डे. आणि कोमलला अजून माहिती नाही रोज डे वगैरे काय, आणि मी आलोय हॉटेलवरती, ती घरी आहे, तिला मी बोलवतोय, ती रेडी होऊन आता खाली येईल. तोपर्यंत मी आता जातो पहिला मार्केटला, रोज घेतो, तिला रोज डे विश करतो, आणि पुढे तुम्हीच बघा की मी काय काय करतो, काय काय तिला बोलतो. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा एंडपर्यंत. आत्ता तरी सध्या आपण ब्लॉग चालू करूया. सो लेट्स स्टार्ट. आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, क्योंकि तुम लोग सबस्क्राईब नाही करते यार. सो सबस्क्राईब करो, चॅनल को शेअर करो, और बहुत सारा प्यार दो अपने ये व्लॉग को. सो चलो चालू करते आज का ये व्लॉग. मी निघालोय रोज घेण्यासाठी. सो पहिला रोज घेऊया, आणि नंतर मी परत पूर्ण व्लॉग तुम्हाला एक्सप्लेन करेल, कारण तुम्हाला समजलं नसेल की हा व्लॉग काय आहे. सो आधी आपण रोज घेऊया, चला. तर आम्हाला इथे रोज भेटला आहे. फायनली आपल्याला रोज भेटलाय. तीन चार प्रकारचे घेऊया ना आपण, कलर कलरचे घे. फायनली आपल्याला भेटलं, आणि आपण चार रोज घेऊया, व्हाईट, येल्लो, रेड आणि कुठला कलर आहे, पिंक, चार कलर आहेत. बायकोसाठी घेऊन चाललोय. आज रोज डे आहे ना त्या बायकोला. नाही, लग्न झाले माझ्या. आता तुम्हाला इकडे 5 लाख लोक बघणार, 5-6 लाख लोक बघतात आहे. काय म्हणतात आहे, काय म्हणतात. कोमल अजून काय आली नाही आहे हॉटेलला. मी आता तिला फोन करेल, बोलवेल, पण त्याच्या आधी मला तुम्हाला नीट एक्सप्लेन करू दे, मला नीट एक्सप्लेन करू दे की हा व्लॉग काय. सो हा व्लॉग असा आहे की मी तिला पहिला हॅपी रोज डे विश करणार, बरोबर. आणि तिला मी बोलणार की माझी एक इच्छा आहे, मला काहीतरी तुझ्याकडनं पाहिजे आहे. मी एवढे दिवस तुला काहीच बोललो नाही, पण मला आता काहीतरी पाहिजे आहे. तर ते काय असेल, बेबी. सो मी तिला बोलणार आहे मला आता बेबी पाहिजेला आहे. सो आपण प्लॅन करूया. आपल्या लग्नाला 8 महिने झाले आहेत, आणि आता अजून आपलं काहीच नाही. सो मला आता बेबी पाहिजे आहे, मला पाहिजे काय माहीत नाही. आणि बघू तिचे रिॲक्शन काय, ती काय बोलते. आणि हाच प्रँक आहे की मी तिच्यावरती हाच प्रँक करतो की मला बेबी पाहिजे. म्हणजे प्रेग्नन्सी प्रँक काय बोलणार ना, काय माहीत नाही. म्हणजे प्रेग्नन्सी प्रँक म्हणजे तू प्रेग्नेंट हो माझ्यासाठी, मला बेबी पाहिजे, आय वॉन्ट बेबी. त्या टाईपचं मी तिच्यावर प्रँक करणार आहे. ती हा बोलली तर चांगलीच गोष्ट आहे, मला पाहिजे आहे तसं पण. आणि बघू आता तिचे उत्तर काय आहेत. सो हा व्लॉग मला वाटतं खूप इंटरेस्टिंग होईल आणि खूप भारी होईल. आणि मला माहीत नाही तिचे उत्तरं काय आहेत, ती आता खाली येईल. सो आल्यानंतर आपण बघूया, आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. पहिल्या मी तिला प्रेमाने विश वगैरे करेल, नंतर मग मी डायरेक्ट प्रँक चालू करेल. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा, ठीक आहे. चला, कस्टमर आले. सो गाईज, आपली कोमल आलेली आहे, आणि तिला अजून काहीच माहिती नाही आहे. कोमल, सो वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. कोमल, यस, व्लॉग चालू आहे माझा. तुला का सांगू आज काय,
भगवान कोमल चॅनल मला माहित पाहिजे ना कसलं ब्लॉग चालू काहीतरी आहे मी सांगणार नाही तू ये आधी ये वरती याच हां ठीक आहे ना हा दे हा दे अरे चल सांगतो शेखर हा तर हा माझा ब्लॉग चालू आहे मला ते एसी लावा विचार गरज होईल अरे बापरे अरे रे हे काय हट हट ठेव रोज काय रे काय फालतू गिरी आहे यार सी तू इथे काय ठेवलं रे मला थोडी माहिती तू लगेच घेऊन येतोय हिला पुन्हा मूड ऑफ केलं थांबा मला लग्नानंतरचा आमचा पहिला रोज डे आहे म्हणजे पहिले डेज आहेत हे पण आम्ही लग्नाच्या आधी पण डेज काय बनवले नव्हते पण मला वाटतं लग्नानंतर आपण सर्व डेज बनवावे आज रोज डे त्याच्या पुढे पण जे पण डेज असतील ते आपण बनवावे मला असं वाटतं आणि तुला आवडले पिवळा आहे त्याच्यामध्ये व्हाईट आहे रेड आहे पिंक आहे म्हणजे माझी फ्रेंड पण तूच आहेस बायको पण तूच आहेस गर्लफ्रेंड पण तूच ह्याचा अर्थ हा आहे पिवळा म्हणजे फ्रेंड ना एवढा स्मेल कसं काय आला तर तुला आवडलं सरप्राईज तर मला पण तुझ्याकडनं काहीतरी आता एक एक्सपेक्टेशन आहे सो तू मला वाटत हा इथे बसाव कारण मी तुला आता फोन रिमांड मध्ये घेणार आहे बस नाही मी मला म्हणजे मी दिलेली गोष्ट मला बस ओके म्हणजे मस्त पासून तू सुद्धा बस कारण तुझ्या पण हात पाय दुखतील तू पण बसून गिफ्ट वगैरे काय आणलंय तू राहू दे ना तिकडेच बस तिकडेच बरं वाटत बरोबर आहे एकदम तर कोमल ऐक आपल्या लग्नाला किती महिने झाले सहा ने आठ महिने बाप रे म्हणजे हिला अजून आपल्या लग्नाला किती महिने आले हे पण नाही आणि लोक बोलताय माझी आई मला बोलते माझे पप्पा बोलताय माझा भाऊ बोलतोय माझे मित्र बोलताय आणि मला स्वतःला मला असं पर्सनली वाटतंय कि खूप झालं आता मला बेबी पाहिजे आणि आजचा हा ब्लॉग याच्यासाठीच आहे की मी त्यांना सांगतोय की मी कोमललाच रिक्वेस्ट करण्यासाठी प्लीज मला बेबी दे कारण मला सुद्धा माझा छोटासा एक किट्टू पाहिजे अरे ठीक आहे सहा महिने झाले नाही मला पागल का मी तुला काय बोललो कि मी तुला खुश केले रोज दे रोज दे म्हणजे ह्या रोज साठी तुम्हाला एवढं मोठी तुम्हाला रिफंड रिफंड पाहिजे ना मला रिफंड तुला 4-5 वर्षांनी मिळते मी तुझ्याकडे त्याची काय मागितलं नाही पण सिरियसली बोल नाही
सन एक खरी गोष्ट बोलतोय एकदम जेन्युइनली आणि एकदम एकदम सिरियसली. मी शेखर हिच्याकडे कधी काही मागितलं नाही, कधी हिच्याकडनं काही एक्सपेक्टेशन ठेवले नाही. तर माझ्यासाठी ही एवढीशी गोष्ट नाही करू शकतो. केलं पाहिजे. कुठे लहान आहे काय तू? लहान आहे. लहान छोटी मी. आणि तुला वाटलं असेल की मी ब्लॉग साठी बोलतोय किंवा वगैरे वगैरे, पण सिरियसली आय वॉन्ट रोज वगैरे देऊन असं मारायचं नाही. काय फायदा ते पाच पाच रोज देऊन मग टपल्या बिपल्या देतोय तर टपल्या बिपल्या देतोय. सगळ्यात मोठी गोष्ट की अजून आपण कॅपेबल नाही आहे बेबीसाठी. सगळ्यात फर्स्ट मी अजून लहान आहे. सगळ्यात मोठी लहान म्हणजे अजून मी बेबी नाही करू शकत, कारण की मला भीती वाटते आणि मी तेवढी मॅच्युअर पण नाही बेबी. सव्वीस नाही या काय बोलू नको. मग किती आहे? 24. मी 22 आहे. हो तू 22 चा, मी 26 ची. तेवीस आहे तू, मी 24 ची. पण मी काय बोलू काय. सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की मी अजून महान आहे. लहान म्हणजे मला भीती वाटते. सगळ्यात मेन गोष्ट की बेबी जर मला हे उत्तर पाहिजे असत आणि अजून मी अजून एक मिनिट लिसन, अजून आपलं घर पण नाही आहे स्वतःच. सगळ्यात मेन स्वतःच घर मी उद्या घेतो. अरे तुला घरच पाहिजे. पैसे कुठे ठेवताय? काही मी काही करेल, काही गिरवी ठेवेल, मला गिरवी ठेवेल. मी उद्या घेतो. देशील गिरवी नाही. सिरियसली सांगतो गाईज, मला बेबी खूप आवडतात. आय लव्ह बेबीज, आय लव्ह बेबीज. म्हणजे एवढं आवडतात ना मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. पण मी सगळ्यांनी खूप प्रेम. आई बस मी एक्सप्लेनेशन थांब एक मिनिट. तुम्हाला मी चप्पल सांगतो. मी हिच्याकडनं आजच्या दिवशी ही गोष्ट एक्सपेक्टेशन नव्हती ठेवली की मला हिच्याकडनं हे उत्तर भेटेल की नको. म्हणजे एखादा नवरा बोलतोय की बाबा मला बेबी पाहिजे आहे, तर बायको किती खुश झाली पाहिजे की अरे माझा नवरा मला स्वतःहून बोलतोय की मला बेबी पाहिजे आहे. नवऱ्याला काय नवरा बोलणार ठेवायचं पोटामध्ये. मी पोहोचणार आहे ना. अरे मी पण पोहोचणार आहे. तू फक्त 9 महिने पोटात नंतर काढून माझ्याकडे देणार ना बाग तुझ्या लेकराला. खांद्यावर तर बॉबीला फिरवायचं आहे ना. माझा आई एक मिनिट. मला बेबी खूप आवडतात आणि मी करेल, नाही असं नाही बोलत. पण मी तेवढी फुल मॅच्युअर झाली पाहिजे की माझ्या बेबीला सांभाळू शकते. खूप भारी बात तो सही आहे. मी माझ्या बेबीला सांभाळणार. कारण सिरियसली मला असं एक्सपेक्टेशन नव्हतं. माहिती आहे मला आता ते जे जे प्रॉब्स बघते. लिसन लिसन एक मिनिट. मी माझे एक्सप्लेनेशन देईल पहिले. माझे मम्मी ते लोक लहान होते त्या वयात केले, पण त्यांना तेवढं सांभाळता नाही आले तेव्हा. पण लहान म्हणजे आजी वगैरे सांभाळायचे त्यांना येत नव्हतं तेव्हा. अजून मी मला येईल माझी आहेत ना आजी आहेत दोन दोन. मी लहान मला बोलू दे. मला बोलायचं मी लहान नाही एवढी. पण 24 वर्षाची पण मी एक व्हिडिओ बघितलेला डिलिव्हरीचा. तेव्हापासून मला इतकी भीती वाटते, कारण की मी एक इंजेक्शनला एवढे घाबरते. तर मला नाही वाटत म्हणजे किती इंजेक्शन देते मग माझ्या बेबी झाल्यावर. पण सिरियसली गाईज मी आज हिच्याकडनं असं एक्सपेक्टेशन ठेवलं. पण मी करेल 4-5 वर्ष. जर मला वाटतं की तुम्ही जे जे ब्लॉग बघताय एखादा नवरा बोलतो बेबी प्लॅन करूया, सो बायको किती खुश झाली होती. काय ते माझा नवरा स्वतःहून बोलतोय बेबी प्लॅन करूया. आणि माझा नवरा आता कॅपेबल आहे त्या गोष्टीसाठी की आपण त्याला पोसू शकतो, सगळं करू शकतो. तर बायकोनी बायकोनी बोललं पाहिजे की हा ठीक आहे, तू बोलतोय ना, तू बोलतोच ना, तर ठीक आहे आपण करूया. मतलब नवऱ्यासाठी एखादी बायको त्याचं फ्युचर पूर्ण बनवून मग करायला लागेल. नवऱ्यासाठी एखादी बायको जीव देते म्हणजे पाहिजे, म्हणजे पाहिजे ते करू शकते. तर मी हिच्याकडनं फक्त बेबी मागितलं आणि मला हिच्याकडनं एक्सपेक्टेशन नव्हतं. सो ठीक आहे काय दिस ओके आपण ब्लॉग एंड करूया. आणि आय थिंक मला विलेन केलं की नाही खरं सांग. आता मला किती सारे कमेंट्स येतील की कोमल अजून खूप मोठे असतो, तू अजून माझ्या मनाला माहिती पूर्ण
आता नंतर की तू असं तर तसे बोलशील की ठीक आहे. मी काय करते माहिती आहे का, कारण की माझी बहीण अजून सुद्धा तिला बेबी नाहीये, तिने प्लॅन केलेला आहे तिच्या लग्नाला, तर 3-4 वर्ष झालेत. काय झाला बॉबी तुला, तू का रुसलायस बॉबी, का रुसलायस तू असा, नको ना रे रुसू, नको ना रे असा रुसू तू. मला वाटलं ते फ्लॉवर वापस द्यायला गेला की काय तू. मी बोलतो ना, मला पाहिजे ना, तू काही गिनती करते काय येतात माझी. हा मी एवढं प्रेमाने ब्लॉग करतोय, बोलतोय पाहिजे. म्हटलं तुझं उत्तर हा असेल, मी लोकांना आधीच बोलून बसलोय की कोमलचं उत्तर हा असेल. आणि काय फालतू की रे, नाही नाही नाही, छोटी आहे का तू अजून, आता रडते कसा का. ऐक ना, लाडत बोलतोय, राग नको देऊ हा मला, प्लीज ऐक 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 प्लीज ऐक ना. मग कशाला, मग मला पाहिजे बेबी, जा तू हट हट हट, तू कर ना, तू ठेव ना तुझ्या पोटात. हो तू ठेव ना, पॉसिबल असेल मी तेवढा तू तयार का नाही, मी मरत आहे तू ना मरत आहेस. बोल त्यांना उत्तर पाहिजेला, आणि मी त्यांना सांगितलंय की माझी बायको माझ्या पुढे जाणार नाही, आणि मला माहितीये या गोष्टीला की ती हा बोलणार की ठीक आहे बॉबी तू बोलतोस तर आपण करूया बेबी प्लॅन, जी मी आधीच सांगितले. शेकर बोललोय की नाही मी लोकांना, काय बोललो मी, ही अशी गोष्ट इंस्टंट एका मिनिटात मी सांगायला होते ना, मी बोललोय लोकांना, ऍटलीस्ट हा तरी बोल. ठीक आहे बोल ना, तुझी इच्छा आता मनापासून बोल, प्रॉमिस कर मला, वचन दे, दे मला ना माहिती बाबा पागल आहेस का तू, दे काय वचन दे, मी डिवोर्स दे, मी डिवोर्स दे. हा मला तर राग देऊ असे मारून ना, हट घबरा, हट हट, आता कस झालं माझं ना अख्खं तोंड दुखवलंय त्या संबंधा करून, हिम्मत तुझ्यात मला डिवोर्स द्यायची. कोणीतरी प्रपोज करा आणि लग्नाला मागे घाला मला, तिला पण मारे पण तुला पण मारे, सादर सुद्धा मग समजे ना. ए भाई सिरियसली बोलतोय, ब्लॉग खूप मोठा होता आणि ब्लॉग मला एडिट करायचा आहे, आणि त्याचा पण हात दुखला आणि ते पण बघून पकले. हिच्याकडनं उत्तर ऐका, मला माहित नाही, हिला सांगा की बेबी ठेवायचा आणि बेबी प्लॅनिंग करायचं आहे, आणि उद्यापासून आपल्या बेबीवरती डेली ब्लॉग चालू होतील, बेबी राहिल्यापासून ते
मी बाहेर येईपर्यंत 9 महिने कंटिन्यू ब्लॉग्स उद्या लगेच एवढ्याला उत्तर देऊन झाले असते काय काय फालतू विडिओ रे काय बोल ना यार लोक काय खरं खरं उत्तर दे बोल का बाबा प्लीज बोल घे ना आता अर्धा तास घे बोल ठीक आहे चल लावते बघा माझी इच्छा जी होती मी तुम्हाला सांगितली आणि आता तू सांग तुझं काय ते हा तर हा बघ ब्लॉग नाही चालले बघ हा तर हा नाही तर ना क्लिअर बात नो बकवास ठेवायचं ठेवायचं जाऊ दे इट्स ओके बोल हा ना डायरेक्ट उत्तर दे हा आता हा नाही तर ना नक्की का हसू नको ते सिरियस अरे मला सिरियस कधी घेत नाही मी काय कुत्या दिसतो का तोंडावर ना काय एवढा दिसतो ठेवूया बेबी ठेवूया आपण बेबी ठेवायचा हा खरं तुला काय खरंच केले ना घर आहे का स्वतःचं हिम्मत आहे तेवढी अजून काय म्हणतात त्याला पोचू शकते एवढं पोचू शकते घर नाही तुला तुझ्या ताकद बोलली पण दिलीला मी ज्या दिवशी घर घेईन त्याच्या 2 महिन्यानंतर लगेच प्रेग्नेंट अजून अक्कल नाही वय 22 वर्ष आणि चालली प्रेग्नेंट व्हायला अरे हिला सांग रे ऍक्टिंग मध्ये सर्व करावं लागतं सो गाईज ठीक आहे अशा प्रकारे आपण प्रँक केले ना प्रँक
सो गाइज आपण अशा प्रकारे हा ब्लॉग आता एंड करूया आणि तुम्हाला आय होप हा प्रँक खूप आवडला असेल आणि मला माहिती आहे की कॅमेरा बंद झाल्यानंतर मला रिमोट मध्ये घेणार आहे ती, म्हणून मी पटकन ब्लॉग एंड करतोय आणि ती राजी झाली तुम्ही बोलल्याप्रमाणे की तिला राजी करा म्हणून. असं मारेल ना तो तुला मी आता मला जरा पण आवडला ना, मला तरी खूप भारी वाटलं आणि करू लवकरच करू, कारण खरं ना मला बेबी प्लॅन करायचा आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी होत्या ते मी असंच बोलवलो त्या तोंडातून काढण्यासाठी. सो काही मनावर घेऊ नका या ब्लॉग मधल्या कुठल्या गोष्टी. सो लवकरच आम्ही बेबी प्लॅन करू, पण आमची अशी इच्छा आहे की आधी घर घेऊ. सो घराच्या आधी चुकून पिकून झालं, घराचं चुकून पिकून झालं तर बोलू नका बाबा तुम्ही घर घेतल्यावरती बेबी प्लॅन करणार तर तुमचं अचानक. अरे बोलतील ते काही बरोबर आहे ना. ठीक आहे, सो गाइस ब्लॉग एंड करूया, सपोर्टिंग आणि यस लक्षात ठेवा घर घेतल्यानंतरच आमचं प्लॅनिंग आहे, पण चुकून चुकून कधी ऍक्टिव्हिटी झाला बेबी वगैरे म्हणजे न्यूज वगैरे आली तर वाईट मानू नका यार, आपलंच आहे ते. पण अरे कहना क्या चाहते हो, आपलं म्हणजे माझं आहे ते. सो ठीक आहे, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग आणि या ब्लॉगच्या कुठल्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नाही. आणि हा प्रँक मला खूप आवडला आणि आय हो मला समजलं की जमान्यात काय बेबी विषय. सो ठीक आहे, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग, सबस्क्राइब करो चॅनल को और देखते हमारा बेबी कब आता है. चलो बेकार मारे ना बाबा मी.